हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये। आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे आणि तो काहीतरी विशेष आहे। आज आम्ही चाललो आहे कॅन्टीन मध्ये, तर चला मग तुम्हाला पण मी घेऊन चालतो। दाखवतो तुका शाळेत आर्मीचे कॅन्टीन्स वगैरे, पण तिथं मला शूट घ्यायला जमलं तर मी नक्की घेईन, नाही जमलं तर नाही। चला मग आमच्या सोबत, तर चला मग आता आपण जाऊया आणि दाखवते तुम्हाला। आणि कॅन्टीन काही जास्त लांब नव्हतं, आमच्या क्वार्टरच्या जवळच होतं। तर आता इथं आलो आहे आम्ही कॅन्टीनमध्ये आणि माझं सामान घ्यायचं चाललं आहे। आणि आज कॅन्टीनला खूप गर्दी होती कारण सामान पूर्ण भरलं असल्यामुळं खूपच गर्दी होती। तर चला मग आता मी घेते सामान आणि बघा माझा ब्लॉग शेवटपर्यंत। निरमा वगैरे लागतो आपल्याला कपड्यासाठी आणि महिनाभर पुरेल एवढा आणलाय मी। तर हे दोन निरम्याचे पॅकेट आहेत आणि एक टाईडचा आहे कारण आर्नोचे आणि फौजींचे वगैरे कपडे कामावरले असतात। फौजींचे आर्नोचे स्कूलचे कपडे ते जास्त गंदे वगैरे होतात, त्यामुळे मी टाईड वापरतो। रोजच्या कपड्यांना निरमा पुरेसा आहे मला। आणि हे नमक वगैरे मीठ आणलेलं आहे आणि मुलांसाठी मॅगी पण घेतलेले आहे। आणि हे भांड्यासाठी साबण वगैरे आणि बिस्किट मुलांना खाण्यासाठी नमकीन वगैरे, कारण त्यांना पूर्ण महिनाभर काही ना काही तर द्यावं लागतं। आणि असं काही नाही की आपल्या गावासारखं घराजवळ दुकान वगैरे आहे असं काही नाही, दूर दुकानं आहेत आणि आपण सारखं सारखं जाऊ नाही शकत एवढ्या लांब। आणि मुलांना मग दुकानला वगैरे जायची अशी काही तर सवयच नाही कारण दुकान एवढ्या लांब असतात की मुलांना माहीतच नसतं कधी म्हणजे कुठं जायचं एवढं काय माहीत नाही। तर आम्ही महिनाभर पुरेल एवढे त्यांना बिस्किट नमकीन वगैरे सगळं एकदमच आणतो कॅन्टीनमधून, जसं की परत मुलांना महिनाभर पुरतं। आणि कधी आम्ही बाहेर गेलो तर आणि घेऊन येतो, पण जास्त करून कॅन्टीनमधूनच सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन येतो। तर हे सगळं मुलांसाठी खायला वगैरे घेतलंय आणि हे कोलगेट, नंतर गुलाबजामुनचं पॅकेट आहे, कधीतरी बनवायला होतं कधीतरी वेगळं काहीतरी खाऊ वाटलं गोड तर हे गुलाबजामचं पॅकेट पण आणलं आहे। आणि बाकी हे सगळं मुलांचं खायला जास्त प्रमाणात आहे। आणि हे कोलगेट वगैरे आणि दुधातून मी त्यांना बोरमिठा वगैरे देतो तर बोरमिठाचं पॅकेट पण घेतलंय। त्याच्यानंतर हे स्क्रब वगैरे भांडी घासण्यासाठी लागतं आपल्याला, हे स्क्रब वगैरे पण आणले। आणि कॅन्टीन मध्ये राशन वगैरे काही मिळत नाही, फक्त हे बाकीचं आयटम आहे, सगळ्या गोष्टी मिळतात, डाळी म्हणा आटा चावल असल्या गोष्टी, काही तांदूळ वगैरे काही मिळत नाही, फक्त ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय काय ठिकाणी मिळत पण आमच्या या कॅन्टीनला नाही मिळत। आणि मीठ वगैरे पण आहे आणि डेटॉलचा पाऊच आहे तो पण लागतो आपल्याला। आणि मुलांचं बिस्किट वगैरे आहे। तर हे एका बॅग मधलं एवढं सामान आहे, आता चला दुसऱ्या बॅग मधलं दाखवते मी तुम्हाला। आणि बाकीचं आता हे बघा, या दुसऱ्या बॅग मधलं हे सगळं सामान आहे। शेजवान चटणी वगैरे आहे, कधी मुलांना चपाती बनवणं पाहिजे असं तर मी लावून देते तर खाऊन घेतात दोघं पण। आणि हे फौजींसाठी च्यवनप्राश वगैरे लागतं तर हे त्यांना घेऊन आलो आहे। आणि हा माझा शॅम्पू, मी हा पतंजलीचा शॅम्पू वापरते तर तो पण मिळाला तर मी घेतला आहे तो। आणि हे टिश्यू पेपर वगैरे, कारण इथं टिफिनच्याच बरोबर टिश्यू पेपर लागतात स्कूलमध्ये मुलांना, तर आर्नर जे संपले होते ते मी घेतले होते टिश्यू पेपर। त्याच्यानंतर हे चिप्स वगैरे काय काय मुलांना लागतं थोडं महिना हा ठीक आहे बस। आणि त्याच्यानंतर चहा पावडर, आता चहा पावडर तर लागते आणि थंडी असल्यामुळे इथं आमचा एवढा चहा व्हायला लागलाय, त्यामुळे चहा पावडर पण घेऊन आलं। थंडीच्या दिवसात जास्त चहा पिणं होतंय आमचं। त्याच्यानंतर ही
मैगी वगैरह है थोड़ी वेगरी है पैलदा ट्राई करना है तो चला मटल बगूया कश है मैगी भी जास्त पाई महीन एकदा दोनदा होती आम एकदा बदलते एक पैकेट जो दोन पैकेट आनतर ही अपने सफोला तेल वगैरह आल तो लगता मोहरीच तेल वगैरह है जरा तो थंडी मध्य अंगाला वगैरह लवता पायाला वगैरह लू शकत मुलांना फौजी वगैरह यूज करतील तर हे पण तेल वगैरह घेतलंय हे कपड्याचे साबण वगैरह ये पण मला एवढे लागतात महिन्याला चार पाच तरी लागतात आपले साबण आहेत म्हणजे आंघोळीला वगैरह लागतात तर हे साबण आहेत ते आणि हे मुलांचं खायला वगैरह तर बघा एवढं सगळं आहे कॅन्टीनचं सामान आणि प्रत्येक महिन्याला आम्हाला एवढं सामान लागतंच कारण असं काही नाही की आपण सारखं सारखं जाऊन घेऊन येतो एकदाच महिन्याचं सामान पूर्ण भरलं कि मग महिनाभर टेन्शन नाही तेल मी थोडं दोन पॅकेट आणलं आहे कारण दिवाळीच्या वेळेस थोडं जास्त तेल आणलं होतं थोडंफार शिल्लक होतं तर म्हणतात चला एवढं बास आहे मला आणि असं तर मला दोन तीन किलो तीन चार किलो तर लागतं महिन्याला तेल थोडं आहे शिल्लक तर आता दोन पॅकेट आणलं आणि जास्त करून याच्यामध्ये मुलांचं खाण्याचं सामानच जास्त आहे कारण त्यांना सारखं काही ना काहीतरी लागतं घरी स्कूलमधून आले की पाहिजे खेळून आले की मम्मा खाऊ दे तर म्हटलं चला आहे ते मग त्यांच्या मुलांसाठी खाण्यासाठी वगैरे जास्त गोष्टी घेतल्या आहेत तर बघा एवढं सगळं सामान आहे तर कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग आणि माझं कॅन्टीनचं सामान वगैरे कसं वाटलं चला मग ब्युटी अशाच नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र।